पैशासाठी बीसीसीआयनं देशाची अस्मिता गहाण ठेवल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. त्याचबरोबर भारत पाकिस्तान मॅच झाला, शिवसेनेनं सत्तेतून बाहेर पडावा असा सल्लाही शिवसेनेला त्यांनी दिलाय. 26/11 स्मृतिदिनालाच भारत पाक क्रिकेट खेळण्यास केंद्र सरकारनं दिलेली परवानगी दुर्दैवी असल्याचं सुद्धा विखे पाटील म्हणाले. याबाबत शरद पवारांनी बीसीसीआय अध्यक्षांना समजावून सांगावं की त्यांनी देशाच्या जनतेच्या भावनांशी खेळू नये असा शरद पवारांना सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तर माझी पवार साहेबांना माझी विनंती राहणार आहे की शशांक मनोहर जे आहेत अध्यक्ष आपण बीसीसीआयचे केलेले आहेत, त्यांना तरी आता सूचना करा की आता कृपया लोक भावनेत आदर करत या ठिकाणी आम्ही शहीदांना श्रद्धांजली एका बाजूला वाहत असताना दुसऱ्या बाजूला ज्यांच्या कारवामुळे घडलेलं आहे त्यांच्याबरोबरचे सामने तात्काळ बीसीसीआयने रद्द केले पाहिजे. तर माझी पवार साहेबांना माझी विनंती राहणार आहे की शशांक मनोहर जे आहेत अध्यक्ष आपण बीसीसीआयचे केलेले आहेत, त्यांना तरी आता सूचना करा की आता कृपया लोक भावनेत आदर करत या ठिकाणी आम्ही शहीदांना श्रद्धांजली एका बाजूला वाहत असताना दुसऱ्या बाजूला ज्यांच्या कारवामुळे घडलेलं आहे त्यांच्याबरोबरचे सामने तात्काळ बीसीसीआयने रद्द केले पाहिजे.